राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय. जरांगेंच्या समर्थनार्थ हिंगोलीतील वसमत शहर बंद करण्यात आलेला आहे, बंद पुकारण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठान आणि संकुल बंद करण्यात आलेली आहेत. मनोज जरांगे यांचं उपोषण अंतरवाली सराटीत सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं यासाठी मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत. आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून विविध जिल्ह्यात बंद पुकारण्यात येतो आहे. दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात. योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मागील अनेक दिवसापासून आंतरवाली सराटी येथे आंदोलन चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत, आमरण उपोषण देखील करण्यात येत आहेत, साखळी उपोषण देखील करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामधील वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली शहरासह संपूर्ण तालुका आज कडकडीत बंद देखील करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये सकल मराठा बांधवांनी जे आहे ते या ठिकाणी आज वसमत शहरासह संपूर्ण तालुका कडकडीत बंद देखील ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी संपूर्ण संकुल जे आहे ते प्रतिष्ठान या ठिकाणी स्व इच्छेने बंद देखील करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे शहरातील मुस्लिम बांधवांनी जे आहे ते मस्जिद मध्ये सकल मराठा बांधवांना या ठिकाणी बोलावून घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतः पाठिंबा देखील दिलेला आहे. मग या ठिकाणी जे आहे ते सकल मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देखील या ठिकाणी दिलेला आहे. याचाच चोख बंदोबस्त देखील पोलिसांचा पाहायला भेटत आहे. आता सकल मराठा बांधवांना याच पार्श्वभूमीवर आरक्षण कधी मिळणार आणि सरकार किती दिवस यांना या ठिकाणी वेठीस धरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.